संभाजी महाराज की जय। भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। या विराट अशा मोर्चामध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले माननीय रावसाहेब पाटील दानवे, माननीय भागवत कराडसाहेब, माननीय हरिभाऊ नाना बागडे, गिरीशजी महाजन, विजयाताई रहाटकर, आपले जलदूत असलेले आमदार अतुल सावे, श्री प्रशांत बंब, नारायण कुचे, संजय केणेकर, कोल्हेताई, बापू घडामोडे, भाऊराव देशमुख, विजय अवताडे, बसवराज मंगरुळे, प्रवीण भुगे, मनोज पांगारकर, शिरीष बोराळकर, इद्रिस मुल्तानी, एजाज देशमुख, राजू शिंदे, राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, सविताताई कुलकर्णी, माधुरी अधवंत, जालिंदर शेंडगे, योगी राजेंद्र साबळे, हर्षवर्धन कराड, 25 एक नाव आहे जाऊ द्या, सगळेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो। आणि सर्व आपले महत्त्वाचे पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी आज एवढंच म्हणू शकतो, संभाजीनगरच्या इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा असेल तर तो आजचा मोर्चा आहे। एका पत्रकाराने मला आठवण करून दिली, याच रस्त्याने एक मोर्चा घेऊन आपण आलो होतो, आपले नेते माननीय मुंडे साहेब आपल्या सोबत होते, 2013 चा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही संभाजीनगरला सांगितलं होतं की सत्ता परिवर्तन अटळ आहे आणि सत्ता परिवर्तन झालं आणि आता पुन्हा संभाजीनगरला मोर्चा निघाला। आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाही आहे, सत्ता परिवर्तन तर होणारच आहे, आजची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे। या संभाजीनगर मध्ये सातत्याने शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये जी भ्रष्टाचारी व्यवस्था उभी राहिली आहे त्या व्यवस्थेला संपवण्याकरता आज हा मोर्चा घेऊन आपण या ठिकाणी निघालो आहे। हा मोर्चा भारतीय जनता पक्षाचा नाही, हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे, जनतेचा आक्रोश आहे। जनतेच्या आक्रोशाला संघटित करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं आहे। भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष आहे आणि ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये पाण्याकरता त्राहिमाम चाललेलं आहे, ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये रावसाहेबांनी सांगितलं तसं चुंबे के चुंबे पाणी येतं, थेंब थेंब पाण्याकरता संभाजीनगरचा माणूस ज्यावेळेस तरसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही। आम्ही संघर्ष छेडलाय आणि मी या सरकारला चेतावणी देतो, हा संघर्ष आता तेव्हाच संपेल ज्यावेळी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचेल, तोपर्यंत आम्ही तुम्हाला रात्री स्वस्त झोपू देणार नाही। पण बंधू भगिनींनो, आमच्या मुख्यमंत्र्यांना जर या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही। त्यांनी जर सांगितलं, मी म्हणतो म्हणजे सत्य समजा, संभाजीनगर नाव कशाला पाहिजे, मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर संभा। मला आता लक्षात आलं, पाणी मागायला गेलं रावसाहेब तर काय होईल, मी म्हणतो संभाजीनगर, मी म्हणतो तर संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा,
दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा. म्हणजे दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेघ आहे. पण बंधू भगिनींनो, हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हलक में प्यास है और आंखों में पानी है. हलक में प्यास है और आंखों में पानी है. ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं. ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं. ये तो नीचे वाले तेरे पंदों की बेईमानी है. या बेईमानांच्या बेईमानीने आज संभाजीनगरला तहानलेलं ठेवलंय. आणि माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्या. एवढ्या अटी, इकडनं जायचं नाही, इकडे स्टेज करायचं नाही, इकडे हे करायचं नाही. अरे आज जनसैला बाय, तुम्ही रोखू शकत नाही. अशा अटीच तयार झाल्या नाही की आम्हाला थांबवू शकतील. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, जनतेकरता या ठिकाणी काम करतो. आणि बंधू भगिनींनो, आमचे शिवसेनेचे मित्र या जन आक्रोश मोर्चाचे पोस्टर फाडत होते. पोस्टर, अरे तुम्ही पोस्टर फाडू शकता पण हा आक्रोश तुम्ही फाडू शकत नाही. तुम्ही पोस्टर मिटवू शकता पण हा आक्रोश तुम्ही मिटवू शकत नाही. कारण हा जनतेचा आक्रोश आहे. ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर नळ उघडल्यावर हवा येते, संध्याकाळी नळ उघडल्यावर हवा येते, सात सात दिवस नळातनं केवळ हवा येते, नळ पाण्याकरता की हवेकरता समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये माझी माय माऊली ज्यावेळी मनातल्या मनात तुम्हाला शिव्या शाप देते, लक्षात ठेवा ते शिव्या शाप तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज तर आमची एक 80 वर्षाची आजी दानवे साहेब, 80 वर्षाची आजी हंडा घेऊन आपल्या या मोर्चामध्ये होती. काही मीडियाने दाखवलं, 80 वर्षाची आजी हंडा घेऊन होती. कराड साहेब, माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आहे, झुकेगा नाही वाल्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी तर ते गेले. जी आजी त्यांच्या घरासमोर बसली होती तिच्या घरात तर ते गेले. सांगा मुख्यमंत्री मोदी, माझ्या या 80 वर्षाच्या हंडा घेऊन चालणाऱ्या आजीच्या घरात तुम्ही कधी जाणार? तुम्ही कधी समजून घेणार तिचा आक्रोश हा तुम्हाला कधी लक्षात येणार आहे? पण हा आक्रोश यांच्या लक्षात येऊ शकत नाही. कारण आज खऱ्या अर्थानं या पाण्याचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो यांनीच केला. आमच्या ताईंच्या काळात समांतर आली, पण त्या समांतरचा जो सत्यानाश यांनी केला, समांतर या ठिकाणी ज्या प्रकारे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, मी तर मुख्यमंत्री झाल्यानंतर या समांतरच्या संदर्भात सावेसाहेब किती बैठका घेतल्या? 4 बैठका. काही केल्या त्यातनं प्रश्नातनं मार्गच निघेना, सगळंच खाऊन टाकलं होतं. आणि खाण्याची यांची ऐपत बघा. एक दिवस मी कमिशनरला फोन केला, अरे म्हटलं चाललं काय आहे? म्हणाले पालकमंत्र्यांनी सांगितलं आम्ही कालच करार चेंज केला आणि लोखंडी पाईपच्या ऐवजी प्लॅस्टिक पाईपचा करार करून टाकला. रातोरात टेंडर ना बदलता. आणि शेवटी 2-2.5 वर्ष मेहनत केल्यावर माझ्या लक्षात आलं यातनं पाणी येणार नाही, या योजनेतनं पाणी निघणार नाही. ही योजना जसा राजाचा पोपट मेला पण कोणी सांगत नव्हतं, कोणी म्हणत होतं हलत नाही, कोणी म्हणत होतं डुलत नाही, कोणी म्हणत होतं मान हलत नाही, तसा राजाचा पोपट समांतरचा मेला आहे. आणि आता नवीन योजना केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सावेसाहेब असतील, आमचे या ठिकाणी दानवे साहेब असतील, कराड साहेब असतील, आमचे बम साहेब असतील, आमचे हरिभाऊ नाना असतील, आमचे सगळे आमदार असतील, सगळ्यांचा आग्रह होता. मी सांगितलं योजना तयार करा. आणि योजना तयार करताना 2050 सालापर्यंत या संभाजीनगरचा विस्तार लक्षात घेऊन योजना तयार करा.
जो नवीन भागाला सातारा जवळायचा तो पण त्यात घ्या। सगळा भाग घेऊन आपण योजना तयार केली 1680 कोटी रुपयाची। त्या योजनेला मान्यता दिली तर 500-600 कोटी रुपये महानगरपालिकेला भरायचे होते। नियम आहे हे सावे साहेब माझ्याकडे आले ते म्हणाले हो खायला पैसे नाही महानगरपालिकेकडे, बिल भरायला पैसे नाही, पगार द्यायला पैसे नाही, योजना होऊ शकत नाही। मी तात्काळ सांगितलं चला तुमचा 550-600 कोटी रुपयाचा हिस्सा ही सरकार देईल, 1 रुपया महानगरपालिकेने द्यावा, बाकी 1689 कोटी रुपये सरकार देईल। आणि त्याला आपण मान्यता दिली। दुर्दैवाने सरकार बदललं आणि बदलल्याबरोबर पहिलं काम यांनी काय केलं त्याच्या टेंडरवर बसले आणि मग वाटाघाटी घाटा काहीच नाही यांचा, यांना घाटा माहित नाही आहे, फक्त वाटा माहिती आहे। 7 महिने वाटाघाटी करत जेव्हा यांचा सगळा अर्थपूर्ण सौदा ठरला त्यावेळी मग त्या ठिकाणी ते टेंडर देण्यात आलं। आज जर वेळेवर टेंडर दिलं असतं, योग्य दरात दिलं असतं, ते टेंडर मॅनेज केलं नसतं तर कदाचित 40 किलोमीटरपैकी 25 किलोमीटर लाईन कंप्लीट झाली असती आणि पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये या संभाजीनगरला पाणी मिळालं असतं। पण यांच्या 2.5 वर्षामध्ये 1/2 किलोमीटर लाईन देखील हे तयार करू शकले नाहीत आणि सरकारने 1 नवा पैसा दिला नाही। केंद्र सरकारचा जो पैसा आहे तोच पैसा बिल भागवण्याकरता देतात, स्वतःच्या खिशातला 1 पैसा नाही। अरे ज्या संभाजीनगर शहराने तुम्हाला इतकं दिलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंचं किती प्रेम या संभाजीनगरवर होतं, पण आताचे जे राज्यकर्ते त्यांना संभाजीनगरची काही घेणं देणं नाही आहे, त्यांना मुंबई आणि MMR रिजनच्या बाहेर महाराष्ट्र याची माहितीच नाही आहे। मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। औरंगाबाद संभाजीनगर हे मराठवाड्याचं मुख्यालय आहे याची त्यांना माहितीच नाही आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे याची त्यांना कल्पनाच नाही आहे आणि म्हणून 1 नवा पैसा या ठिकाणी दिलेला नाही। आणि आज ज्या गतीनं हे काम चाललंय या गतीनं पुढचे 25 वर्ष काम होत नाही। परवा ते संजय राऊत म्हणत होते पुढचे 25 वर्ष आमचंच राज्य आहे, मला वाटतं ठेकेदारांनी ते ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं 25 वर्ष काम नाही केलं तरी चालते, आता हे म्हणतात आमचंच राज्य 25 वर्ष आहे। पण लक्षात ठेवा कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही, जो जो जनतेच्या विरोधात जाईल ही जनता त्याला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्हाला पहिली संधी मिळते, लक्षात ठेवा तुम्हाला पहिली संधी मिळणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत। ही जी महानगरपालिका आहे ना ही भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, अड्डा। या भ्रष्टाचाराच्या अड्ड्यामध्ये मला आठवतं 1,625 कोटी रुपये रस्त्याकरता दिले, 2 वर्ष टेंडरचा घोळ घातला यांनी, कोणाची टक्केवारी किती याकरता भांडत होते, मी दुसरे 100 कोटी घेऊन तयार होतो, मी याच संभाजीनगरला येऊन अनाऊन्समेंट केली हे 1,625 कोटी खर्च करा, अजून 100 कोटी रस्त्यांना घेऊन जा, पण ते 1,625 कोटी खर्च करू शकले नाही कारण टक्केवारी कोणी किती घ्यायची याची भांडणं चालली होती। बंधू भगिनींनो या संभाजीनगरला जे काही मिळालं ते आपल्याच सरकारच्या काळात मिळालं, आता फुटकी कवडी देखील हे देत नाही आणि आपण दिलेले पैसे देखील हे खर्च करत नाही। पण मराठवाड्याच्या प्रति या सरकारची भूमिका हीच आहे, सगळ्यात पहिल्यांदा आमचं वैधानिक विकास मंडळ मारून टाकलं, वैधानिक विकास मंडळाचा मुर्दा या सरकारनं पाडला। बंधू भगिनींनो वैधानिक विकास मंडळ हे आमचं कवच कुंडल होतं, आमच्या या कवच कुंडलाचा या ठिकाणी मुर्दा पाडला आणि त्यानंतर आमच्या वॉटर ग्रीडचा मुर्दा पाडला। हे जे मराठवाडा वॉटर ग्रीड होतं या मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्याला दुष्काळापासून पूर्ण मुक्ती मिळणार होती, ते मराठवाडा वॉटर ग्रीड मारून टाकलं। एवढंच नाही तर समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्यांच्या माध्यमातनं गोदावरीच्या खोऱ्यात आणून या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा GR आपण काढला, त्याला यांनी स्थगिती दिली।
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली, त्याला यांनी स्थगिती दिली। या ठिकाणी हे सरकार म्हणजे पाण्याचा शत्रू आहे, पाण्याचा विरोधक आहे, पाण्याकरता त्राहिमाम करणारे हे सरकार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, आज तुम्ही जो एल्गार केला, आज संभाजीनगरने महाराष्ट्राला हलवून टाकलेला आहे, हलवून टाकला आहे। आता मागे जायचं नाही, आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही, भारतीय जनता पार्टी झोपणार नाही आणि झोपू देणार नाही। एकेका नेत्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा संघर्ष असाच पुढे चालू राहील, हा संघर्ष तुमच्या भरोशावर सुरू राहील। आणि म्हणून मी आज खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आताही या सरकारची कुंभकर्णी झोप उघडली नाही तर या सरकारला कोणीही वाचवू शकणार नाही। मी या मंचावरच्या आमच्या नेते मंडळींचा अभिनंदन करतो, हा अभूतपूर्व मोर्चा आपण काढला, या जनतेच्या रागाला त्रासाला त्राग्याला तुम्ही या ठिकाणी वाट मिळवून दिली। आणि विश्वासानं सांगतो, ये लढाई हम जीतेंगे, आम्ही जिंकणार, संभाजीनगर जिंकणार, इथली जनता जिंकणार, पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो।